युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे व बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते विविध ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन झाल्यानंतर कल्याणनगर चौकात प्रसिद्ध सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार रवी राणा, नवनीत राणा, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, संजय हिंगासपुरे, जितू दुधाने, विनोद गुहे, सपना ठाकूर, आशिष गावंडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सत्यपाल महाराजांनी आपल्या प्रबोधनातून टीका केली. ऋषी भाऊ रेडे कीर्तनकार आहेत, पवनपाल आहेत, आता मला सारखे संदीपपाल महाराज आहेत, रामपाल आहेत, पंकजपाल आहेत, उदयपाल, आता सत्यपाल एकटा नाही, 40 धन तयार आहेत बाबू. आता एकटा कुठं पुरण, मी माग मुंबईच्या चाकू हमल्यात वाचलो, ठरवले नायगाव दादरले चाकू मारला, कारण मी कीर्तन असं करतो ना, मला कीर्तन ढोंगते आणि मनुवादी लोकांनी तर फारच झोंबते, कारण हे संविधान जाणून राहिले ना, आम्ही संविधान वाचून राहिलो बाबू. ना पोथी ना पुराण ना वे न पाहिजे, आज भारताला संविधान. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.